काय मुख्यमंत्री महोदयांचं सावरकर वरच प्रेम ऋतू येतोय काय उपमुख्यमंत्री महोदयांना स्वतःच्या माणसासाठी महाराष्ट्र सदन मध्ये पहिल्यांदा जयंती साजरी करावी लागते पण महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजन समाजातल्या विचारांनी जिवंत असणाऱ्या आणि मेंदू घाण ठेवलेल्या लोकांना माझी विनंती आहे सावरकर जयंती साजरी केली पण राजमाता हिल्या होळकरांचा पुतळा बाजूला ठेवून सरकवून अडगळी टाकून महाराष्ट्र सदन मध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सावरकर जयंती केली परंतु आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला बाजूला सरकून आडगळीला टाकून कितीही मा माफीवीरांसाठी अट्टहास आहे सागरा सागरा प्राण तळमळला यांना घेणं देणं नाही पुरोगामी महाराष्ट्राबद्दल यांना घेणं नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फुलेशाह आंबेडकरांबद्दल यांच्या मनातली जी विकृती आहे सतत गरळ ओकत असतात ओकतात की एका महान महान नाही एका व्यक्तीच्या खोट्या प्रेमापोटी दाखवण्यासाठी महान विचारांच्या महान नायिकांना ज्यांनी या महाराष्ट्राचं नवे देशभर ज्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगितला जातो आणि जगभर ज्यांच्या विचारांचा जागर होतो त्या राणी होळकरांची सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यांची जर महाराष्ट्र सरकारकडून विटंबना होत असेल तर मुख्यमंत्री हो महोदय महाराष्ट्रातला प्रत्येक समाज तुमच्या या जातीवादी भूमिकेला भीक तर घालणार नाहीच बस सहन सुद्धा करणार नाही म्हणजे तुम्ही ब्राह्मणी मानसिकतेचे किंवा सनातनी विचाराचे आहात कारण आमच्या हिंदूंची बदनामी हिंदुत्ववादी डोळ्यासमोर करतात कुणालाही राग येत नाही सुपारी घेऊन बोमलणारे भाजप आर एस एस चे पोपट मग ते साडेतीन फुटाच्या उंची पासून ते शे दीडशे क्विंटलच्या जनावरांपर्यंत एकही प्रवक्ता चेला बोलत नाही म्हणता ना तुम्ही हिंदू महानायिका त्या राजमाता हिलर आणि होळकरांची बदनामी पुतळा बाजूला सारखवला का लक्षात आली नाही का भाजपचे सगळे गल्लीबोळातले बोळातले दिल्लीपर्यंतचे चेले चपाटे गप्प बसले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा अपमान माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारकडून झाला का कुणाला राग येत नाही चूक त्यांची नाही चूक त्यांच्या डोक्यातल्या मेंदूतल्या विचारांचे इथल्या बहुजनांना सतत डावल जातं दाबलं संपवल जात संपवलं जात किंवा त्यांचा इतिहास कलुषित केला जातो त्या बहुजन महापुरुषांबद्दल प्रेम ह्या लोकांमध्ये असण कदाच पीही शक्य नाही आणि तुम्ही मुरदाड सगळा झोपेचा सोंग घेतलेला सगळा समाज कितीही बदनामी झाली बदनामी केली डावल चुकीचा इतिहास लिहिला मांडला अरे पुतळे काढून टाकले महाराष्ट्र सदन मधले जे दिल्लीमध्ये अभिमानानं महाराष्ट्र सदन म्हटलं जात इथं जर सावरकरांना माफीवीर म्हटलं यांचा प्राण असा तळमळतो आग लागते नाही नाही तिथं पण आमच्या कर्तृत्व महापुरुषांचा कर्तृत्व महिलांचा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिल्लीमध्ये अपमान होतो याची लाज कुठल्याही मंत्र्याला उपस्थित असणाऱ्या कुठ त्यांच्या सगळ्या विचारधारेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटली नाही निषेध करावा असं वाटलं नाही मायबाप सारखा असतं तुम्ही सर्वोच्च असता पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो परिवर्तनवादी महाराष्ट्र म्हणतो जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचं महाराष्ट्र म्हणतो आणि त्याच महाराष्ट्राचं नाक दिल्लीत जाऊन आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कापणार असतील आमचं महाराष्ट्राचं याच्यापेक्षा दुर्दैवी वाईट आणि अत्यंत वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातले सगळे मंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे त्याशिवाय सोडणारच नाही परंतु जाणीवपूर्वक चूक झाली कशी याचा सुद्धा तपास झाला पाहिजे एका व्यक्तीच्या कार्यक्रमाला अहिल्या राणी होळकरांचा किंवा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यांचा अडसर होतो हा पुतळ्यांचा अडसर आहे का विचारांचा अडसर आहे कशाची अडचण आहे कशाचा अडसर आहे हे तपासलं पाहिजे मुर्दाड जनता आणि भूषण भारता आता तरी जागे व्हा बहुजनांचा इतिहास उद्ध्वस्त करण्याची सुपारी कोणी घेतली कोणाची त्याच पुतळ्याच्या खाली जर खोके असते तर हे परत गुवाहाटीला गेले असते पण ते पुतळे विचारांचे आहेत महानायिकांचे आमच्या अस्मितेचे आहेत तिथं पैसा मिळणार नाही म्हणून कदाचित का बाजूला काढलं सावरकरांचं सतत नाव घेऊन यांना सत्तेत राहता येईल म्हणून त्यांचे हे आटापिटा किंवा हातपाय फडफड केले जात आहेत पण आमच्या महापुरुषांची बदनामी केली जात आहे त्याचं काय महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या जाती धर्माच्या काय सव्वाशे दीडशे काय जेवढे कोटी लोक असतील त्यांना हात जुडून विनंती आहे एकतीस मेला हिल्ल्याराणी होळकरांची जयंती आहे आणि दोन दिवस अगोदरच त्यांचा अवमान होत असेल सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा अवमान होत असेल तर महाराष्ट्राने काहीतरी विचार केला पाहिजे हे मिळू आणायची गरज नाही आमच मायबाप सरकार जर बदनामी करत असेल तर तुमच्या मनात काय आहे हे सांगा बोला इथं खाली कारण बदनामी आमच्या अहिल्याची सावित्रीची जिजाऊंची याच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातले लोक ठरवून जाणीवपूर्वक करत असतील वर्षानुवर्ष वारंवार तमाम पुरुषांनो तुमच्यातला पुरुष जिवंत असेल आणि मेंदू असेल तर लाज वाटू द्या तुमच्या डीएनए मध्ये जर काही धमन्यांमध्ये रक्त सळसळ करत असेल तर असल्या विकृत विचारांच्या लोकांचा निषेध केला पाहिजे वेदना होतात म्हणून बोलतोय अपमान सहन केला गेला नाही पाहिजे पण अपमान करणारीच माणसं आमची मायबाप सरकारमधली असतील तर आम्ही आमचं गारानं मांडायचं कोणाकडं हा सुद्धा संशोधनाचा विषय म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे माफीवीराचा कितीही गवगव केला तरी आमच्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा इतिहास तुम्ही पुसू शकत नाही लक्षात ठेवा कारण हे जिजाऊंची लेकर तुमच्या विकृत ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देणार नाहीत ताकदीनं आम्ही सगळे एकत्र येऊन जय जिजाऊ जय शिवराय म्हणू आणि परत छत्रपती शिवाजी महाराज असतील फुलेशाह आंबेडकर असतील जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई असतील त्यांच्या विचारांचा जागर करत प्रबोधन करत महाराष्ट्राच्या गावाखेड्यामध्ये देशात परदेशात सुद्धा पोचवू पण तुमचा खोटारडा जातीवादी भुरका टाराटारा फाडून काढल्याशिवाय हे शिवप्रेमी मावळे राहणार नाहीत धन्यवाद सरकारच्या या जातीवादी कृतीचा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो धन्यवाद जय जय जाऊ जय शिवराय हो